नमस्कार. मराठी रेसिपीजवर आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल खमंग दाल फ्रायची सोपी रेसिपी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला फेसबुक आणि व्हॉट्सअपवर शेअर करा आणि आणखीन अशाच सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. दाल फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणारी तुरीची डाळ. मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्याला 15 ते 20 मिनिट भिजवून घेतलंय आणि त्यातलं पाणी काढून टाकून कुकरमध्ये डाळ टाकली आहे आणि मी एक वाटी डाळीला 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. ह्याच्यामध्ये आता 1/2 चमचा मीठ, थोडीशी हळद आणि साधारण 2 चुटक्या हिंग टाकून आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर मीडियम गॅसवर साधारण 3 ते 4 शिट्ट्या आपण ह्याच्या घेणार आहोत. आपल्याला डाळ ही गाळ शिजलेली पाहिजे आणि आपण हळद डाळ शिजताना टाकण्याचं कारण असं की याचा फ्लेवर आणि कलर खूप छान येतो. डाळ शिजेपर्यंत आता आपण फोडणी किंवा मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका गरम तापलेल्या कढईमध्ये मी 2 टीस्पून किंवा 1 छोटा टेबलस्पून चांगलं तूप वापरतीये. तुम्ही बटर देखील यासाठी वापरू शकता. एकदा तूप तापल्यानंतर मी त्यामध्ये टाकतीये 1/2 चमचा जिरे, 7 ते 8 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 3-4 पानं आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरीचा फोडणीमध्ये खूप छान फ्लेवर येतो आणि आता हे सगळं मिक्स करून आपल्याला लाईट ब्राऊन कलरचं लसूण होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ह्याचा खूप छान वास येतो आहे आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. ह्यात आपण कोणताही मसाला वापरणार नाही आहोत. मी फक्त ह्यामध्ये हळद आणि 1/2 चमचा धनेपूड टाकतीये आणि 2 चुटकी हिंग. आता कांदा आपल्याला लाईट ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांद्याचं पाणी लवकर सुटावं यासाठी मी ह्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकणार आहे. पण मीठ जपून टाका कारण आपण डाळ शिजवायला टाकताना सुद्धा त्यामध्ये मीठ ऑलरेडी ॲड केलेलं आहे. ह्या सगळ्या मसाल्याचा खमंग वास येत आहे आणि हे बघा आता आपला कांदा व्यवस्थित परतून झाला आहे. लाईट ब्राऊन कलरचा कांदा झालेला आहे. आता ह्यामध्ये मी मीडियम साईजचे 2 चिरलेले टमॅटोज ॲड करणार आहे आणि हे टमॅटोज गळेपर्यंत आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे. टमॅटोज मध्ये मध्ये हलवत राहा सो दॅट हे खाली लागणार नाहीत आणि यावर तुम्ही झाकण ठेवून शिजवलं तरी पण चालेल. लुक्स लाईक की आता आपलं टमॅटोज शिजून झाले आहेत, मसाला रेडी आहे. आता आपण बघूया की कुकरमध्ये डाळ शिजली आहे का. ही डाळ छानपैकी शिजली आहे, याला मी पटकन हटून घेतेय आणि एका दुसऱ्या भांड्यात टाकते कारण की मसाल्यामध्ये टाकायला मला इझी जाईल. सो मी ही डाळ ट्रान्सफर केली आहे आणि आता मसाल्यामध्ये ही डाळ मी टाकून 4 ते 5 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सो दॅट सगळ्या मसाल्याचा फ्लेवर हा डाळीमध्ये उतरेल. आणि एका सर्विंग बोलमध्ये मी ही डाळ उकळल्यानंतर काढून घेतलीये आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर यावर भरभरतीये. आता दाल फ्रायचं सगळ्यात महत्त्वाचं स्टेप म्हणजे आपल्याला आता तडका बनवायचा आहे. त्यासाठी 1 टेबलस्पून चांगलं तूप एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. ह्यात आपण तडका बनवणार आहोत. तूप तापल्यानंतर मी मोहरी आणि जिरे यामध्ये टाकतीये. जिरे मोहरी तडकल्यानंतर 3 ते 4 लसणाच्या मोठ्या पाकळ्या चिरून त्या मी ॲड करतीये, 3-4 कढीपत्त्याची पानं, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर चिरलेली. हे सगळं मिक्सचर मिक्स करून घ्यायचं. थोडासा हिंग, 3 वाळलेल्या लाल मिरच्या आणि 1 टीस्पून मी देगी मिर्च टाकतीये. ही मिरची पावडर लाल रंग खूप ह्याचा छान दिसतो पण तुम्ही रेग्युलर आपली मिरची पावडर वापरली तरी पण चालेल. हे बघा छानपैकी आपला तडका झाला आहे आणि इतका अप्रतिम वास येतोय. आता ह्या सर्विंग बोलमध्ये काढलेल्या डाळवर मी हा तडका टाकतीये आणि मस्तपैकी मी पोळी आणि भातासोबत ही दाल एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.